नेक्स्ट कन्सेप्ट रेफ्रिजरेशन, ठीक आहे. आता रेफ्रिजरेशन जेव्हा आपण असं म्हणतो, आपण जर एक एक्झाम्पल घेतलं की सपोज हा फ्रीज आहे किंवा रेफ्रिजरेटर आहे, ठीक आहे. रेफ्रिजरेटरच्या आतमध्ये जी स्पेस असते ती कशी असते, कूलिंग स्पेस असते. काय असते? कूलिंग स्पेस, कोल्ड स्पेस असते, ठीक आहे. आणि बाहेरचं जे सराउंडिंग असतं, जे सराउंडिंग असते ते काय असते, हॉट असते, ठीक आहे. आणि आणि आपण म्हणतो की हा जो रेफ्रिजरेटर आहे तो कोणती प्रोसेस करत राहतो, रेफ्रिजरेशनची प्रोसेस करत राहतो. मग रेफ्रिजरेशन काय आहे, तर ही जी स्पेस आहे ती कूल ठेवला जाते, कोल्ड ठेवला जाते, आणि आतमधले सबस्टन्सेससुद्धा काय ठेवला जाते, कोल्ड ठेवला जाते, जरी सराउंडिंग कसं आहे तर हॉट आहे, ठीक आहे. मग रेफ्रिजरेशन इज अ प्रोसेस, रेफ्रिजरेशन इज अ प्रोसेस ऑफ कूलिंग, रेफ्रिजरेशन इज अ प्रोसेस ऑफ कूलिंग स्पेस, ऑर स्पेसला कोल्ड ठेवते, कूल ठेवते, ऑर सबस्टन्स, ऑर सबस्टन्स ऑफ अ सिस्टीम, ऑर सबस्टन्स ऑफ अ सिस्टीम. पण किती, तर एक तर त्याचा बघा दोन प्रोसेस, एक तर मेंटेन इट्स टेम्परेचर, मेंटेन इट्स टेम्परेचर, बरोबर ना, जो काही हा रिजन आहे त्याचा टेम्परेचर काय करते, मेंटेन करते. आणि किती, तर बिलो बिलो इट्स सराउंडिंग टेम्परेचर, बिलो इट्स सराउंडिंग टेम्परेचर, ऑर ॲम्बियंट. ॲम्बियंट म्हणजेच काय, एन्व्हायरमेंट, ॲम्बियंट, ठीक आहे. मग रेफ्रिजरेशन इज अ प्रोसेस ऑफ कूलिंग, कूलिंग स्पेस ऑर सबस्टन्स ऑफ अ सिस्टीम, हे जे सिस्टीम आहे, सबस्टन्स ऑफ अ सिस्टीम, टू मेंटेन इट्स टेम्परेचर, टू मेंटेन इट्स टेम्परेचर बिलो इट्स सराउंडिंग ऑर ॲम्बियंट, बिलो इट्स सराउंडिंग ऑर ॲम्बियंट, ठीक आहे. यालाच म्हटलं जातं रेफ्रिजरेशनची प्रोसेस, ठीक आहे. सर्वात महत्त्वाचा पार्ट आहे तो म्हणजे स्कीमॅटिक्स ऑफ, स्कीमॅटिक्स ऑफ रेफ्रिजरेटर, रेफ्रिजरेटर म्हणजे जो रेफ्रिजरेटर राहतो, तो जो फ्रीज राहतो, त्या फ्रीजमध्ये काय काय राहते, कशाप्रकारे सर्व ह्या प्रोसेसेस होत राहतात, ठीक आहे. स्कीमॅटिक्स जेव्हा आपण पाहतो, तर ही डायग्राम आय होप तुम्ही काढलेली असेल. ॲक्च्युली हा जो बॉक्स दिसत आहे ना, हा बॉक्स म्हणजे आपल्यासाठी फ्रीज आहे. हा जो बॉक्स आहे आपल्यासाठी काय, तर फ्रीज आहे. आतमध्ये असा एक क्लोज ट्यूब गेलेली असते, काय गेलेली असते, क्लोज ट्यूब गेलेली असते, फाईन. त्यानंतर हे कॉम्प्रेसर आहे, हे काय, कॉम्प्रेसर आहे. कॉम्प्रेसर ॲक्च्युली वर्क परफॉर्म करते, काय परफॉर्म करते, वर्क परफॉर्म करते. त्यानंतर फ्रीजच्या बाहेरसुद्धा आपण मागच्या साईडने जर पाहिलं तर आपल्याला असे क्लोज ट्यूब्स दिसतात, कॉइल्स दिसतात, तर तो हा पार्ट आहे, तो हा पार्ट आहे. आणि फ्रीजच्या आउटसाईड जो रिजन आहे, जे सराउंडिंग आहे, तो आपल्यासाठी काय, तर हॉट रिजन आहे, तो आपल्यासाठी काय, हॉट रिजन आहे. त्यानंतर हे जे क्लोज ट्यूब आहे ना, या क्लोज ट्यूबमधून काय होतं, तर रेफ्रिजरंट पास होत राहते. रेफ्रिजरंट म्हणजे आपल्यासाठी काय, तर वर्किंग सबस्टन्स आहे, काय तर आपल्यासाठी वर्किंग सबस्टन्स आहे, ठीक आहे. त्यानंतर हा एक्सपान्शन वॉल आहे, काय, एक्सपान्शन वॉल आहे. बघा काय काय म्हटलं आपण, द कंपोनंट्स ऑफ द रेफ्रिजरेटर आर, ठीक आहे. इव्हापोरेटर कॉईल, इव्हापोरेटर कॉईल म्हणजे याच्या हात आतमध्ये जो रेफ्रिजरंट आहे तो काय होतो, इव्हापोरेट होतो, फेज चेंज करतो. फेज चेंज करत असताना काय पाहिजे, त्याला हीट पाहिजे, तर ही जी हीट लागते, हीट तो या स्पेसमधून घेईल ना, या फ्रीजमधून घेईल, म्हणजे फ्रीजमधली जी स्पेस आहे ते काय होत राहते, कूल होत राहते. हे समजलं का, इनसाईड द रेफ्रिजरेटर आहे, ते ही जी कॉईल आहे, इव्हापोरेटर कॉईल आहे, बरोबर आहे ना. मग येथे काय होते, इव्हापोरेटर, इव्हापोरेटर कॉईल म्हणजे जो हे जे एरो आहे ना, एरो गिव्ज द फ्लो ऑफ डायरेक्शन ऑफ रेफ्रिजरंट, फ्लो ऑफ डायरेक्शन ऑफ रेफ्रिजरंट, ठीक आहे. मग आता मला सांगा, आतमध्ये जेव्हा रेफ्रिजरंट येत राहील तेव्हा तो इव्हापोरेट होईल, इव्हापोरेट होत आहे म्हणजे फेज चेंज होत आहे, फेज चेंज होत आहे म्हणजे त्याला हीट लागते. हीट कुठून काढतो तो, तर हे जे रेफ्रिजरेटरच्या आतमध्ये स्पेस आहे, याच्या आतमध्ये जे कंटेंट्स असेल त्याच्यामधून हीट तो एक्स्ट्रॅक्ट करतो. आणि इव्हापोरेट झाला, इव्हापोरेट झाला म्हणजे त्याचं कन्व्हर्जन कशामध्ये झालं, गॅसेसमध्ये झालं, ठीक आहे. हा जो आतमधला रिजन असतो, आतमधला रिजन असतो ना, तो महत्त्वाचं म्हणजे लो प्रेशर, लो प्रेशर, लो टेम्परेचर झोन असतो. लो प्रेशर, लो टेम्परेचर, फ्रीजच्या आतमध्ये, फ्रीजच्या आतमध्ये लो प्रेशर, लो टेम्परेचर झोन असतो, ठीक आहे. मग आता हा रेफ्रिजरंट इथून एकदा बाहेर पडला, ठीक आहे, की मग येथे कॉम्प्रेसर येते. काय येते, कॉम्प्रेसर. कॉम्प्रेसर काय करते, तो जो रेफ्रिजरंट आहे त्याला कॉम्प्रेस करते, त्याला काय करते, कॉम्प्रेस करते. आणि त्याला कॉम्प्रेस केलं
मग जो गॅस होता त्या गॅसला जर कॉम्प्रेस केलं मला सांगा तर ते गॅस मॉलिक्युल्स पुन्हा एकमेकांच्या जवळ येतील. त्याचा टेम त्याच्यानंतर तो जो गॅस आहे त्याचा जो टेम्परेचर वाढल्यानंतर त्याचं कन्व्हर्जन लिक्विडमध्ये कशामध्ये होईल, लिक्विडमध्ये. मग हे जे लिक्विड आहे ना, हे लिक्विड मग या हॉट रिजनच्या कॉन्टॅक्टमध्ये आलं. हे लिक्विड कसं हॉट आहे तर हे लिक्विड ॲक्च्युली हीट रिजेक्ट करते. हीट काय करते, रिजेक्ट करते. हे रिजेक्ट करत असताना बघा त्याचे कॉम्प्रेशन केलं ना, तेव्हा काय झालं, गॅसचं रूपांतर कशामध्ये झालं, लिक्विडमध्ये झालं. म्हणजेच लिक्विडमध्ये रूपांतर होणे म्हणजेच काय झालं, कंडेन्सेशन झालं. काय झालं, कंडेन्सेशन. त्याला कंडेन्सर, याला म्हटला कंडेन्सर, कंडेन्सेशन झालं. बरोबर आहे. मग कंडेन्सेशन होत असताना जे काही गॅसचं रूपांतर लिक्विडमध्ये होत असताना हीट काय झाली, रिजेक्ट झाली टू द हॉट रिजन. हीट इज रिजेक्टेड टू द हॉट रिजन. मग हे जे लिक्विड आहे हे लिक्विड एक्सपान्शन वॉलमध्ये येते. वर्डच आहे एक्सपान्शन वॉल. ओके. आणि एक्सपान्शन वॉलमधून हे लिक्विड जेव्हा पास होते ना तेव्हा आपोआप या लिक्विडचं रूपांतर कशामध्ये होते, गॅसेसमध्ये होते. जसं मी म्हटलं होतं की हे जर गॅस सिलेंडर आहे, एल पी जी आहे, लिक्विड गॅस आहे याच्या आतमध्ये, इथे रेग्युलेटर आहे. आतमध्ये तर प्रेशर भरपूर जास्त आहे, पण रेग्युलेटरच्या बाहेर जर नळीमध्ये एकदा गॅस आला की प्रेशर, म्हणजे हाच एक प्रकार एक्सपान्शन होणार आहे त्या ठिकाणी. ठीक आहे. गॅस इथून बाहेर आला ना की त्याचं प्रेशर लो होऊन जातं, आणि प्रेशर लो झालं की लिक्विडचं रूपांतर आपोआप कशामध्ये होऊन जाते, गॅसमध्ये होऊन जाते. त्याचप्रमाणे इथेसुद्धा हा जो लिक्विड रेफ्रिजरंट आहे ना तो एकदा एक्सपान्शन हॉल मधून बाहेर पडला इकडे, आत बाहेर इथून एक्सपान्शन हॉलमधून बाहेर पडला आणि एकदा तो इव्हापोरेटर कॉइलमध्ये गेला की तो पुन्हा लिक्विडचा काय होऊन जाते, गॅस होऊन जाते. हा गॅस पुन्हा फ्रीजमध्ये जर फ्रीजच्या आतमध्ये आला, नो डाऊट इट इज ॲट लो प्रेशर नाव. बरोबर आहे ना. तो काय करतो, पुन्हा हीट एक्स्ट्रॅक्ट करतो. लो प्रेशर आणि लो टेम्परेचर गॅस आहे तो पुन्हा हीट एक्स्ट्रॅक्ट करतो. कोणापासून करतो, रेफ्रिजरेटरच्या आतमधील स्पेस आहे, कंटेंट आहे त्याच्यापासून करतो. आणि पुन्हा इकडे कॉम्प्रेसरमध्ये येईल. कॉम्प्रेसरमध्ये आला की त्याला कॉम्प्रेस केला जाईल, तो कंडेन्स होईल. या ठिकाणी पुन्हा तो हीट रिजेक्ट करेल. हीट रिजेक्ट करेल कोणाला, टू द एन्व्हायरमेंट. आणि पुन्हा एक्सपान्शन वॉलमध्ये एक्सपांड झाला की पुन्हा त्याचं प्रेशर लो होते, टेम्परेचर लो होते, आणि पुन्हा तो रेफ्रिजरेटरमध्ये जाते. अशा प्रकारे ही प्रोसेस पुन्हा पुन्हा होत राहते. हे याची वन ऑपरेटिंग सायकल, वन ऑपरेटिंग सायकल. हे जे कॉम्प्रेसर आहे ना, ॲक्च्युली आता जे काही एक्सटर्नल वर्क परफॉर्म करावं लागतं, कारण की हे जे आहे ना हे फोर्स इव्हापोरेशन आहे. काय फोर्स इव्हापोरेशन आहे, कशाचं, रेफ्रिजरंटचं. तर धिस प्रोसेस हॅज टू बी डन फोर्सफुली. सो सम वर्क इज डन अँड धिस वर्क इज डन बाय द कॉम्प्रेसर. सो एक्सटर्नल एनर्जी इज प्रोव्हाइडेड, एक्सटर्नल एनर्जी इज प्रोव्हाइडेड, मोस्ट ऑफ द वर्क इज डन बाय द कॉम्प्रेसर. मग ज्या स्टेप्स आहेत त्या अतिशय महत्त्वाच्या आहेत. द फ्लुइड म्हणजे रेफ्रिजरंट पासेस थ्रू अ नोझल. नोझल म्हणजेच काय, एक्सपान्शन हॉल. ठीक आहे. एक्सपान्शन हॉलच्या बाहेर पडला की तो काय होतो, एक्सपांड होतो. काय होतो, एक्सपांड होतो. एक्सपांड इन टू अ लो प्रेशर एरिया, एक्सपांड इन टू अ लो प्रेशर एरिया. ठीक आहे. आणि नंतर तो जो फ्लुइड आहे एकदा लो प्रेशर एरियामध्ये गेला की आपोआप तो काय होतो, गॅस होतो. अँड इट कूल्स डाऊन, तो काय होतो, कूल्स डाऊन होतो. आणि या प्रोसेसमध्ये बाहेरच्या एन्व्हायरमेंटसोबत कोणत्याही प्रकारची हीट एक्सचेंज केल्या जात नाही, म्हणून याला म्हटलं ॲडियाबॅटिक एक्सपान्शन. महत्त्वाचा वर्ड काय, तर ॲडियाबॅटिक. ॲडियाबॅटिक मीन्स देर इज नो एक्सचेंज ऑफ हीट बिटवीन द सिस्टीम अँड द सराउंडिंग. सिंपल आहे. एक्सपान्शन वॉलमधून बाहेर गेला की एक्सपांड होतो, एक्सपांड झाला की त्याचं रूपांतर गॅसमध्ये होते. मग हा जो गॅस आहे, हा जो गॅस आलेला आहे हा कसा आहे, तर कूल गॅस आहे, एकदम एकदम कूल गॅस आहे. बरोबर. लो प्रेशर झोनमधला आहे. हाच काय करेल, आतमधून हीट काय करेल, आता एक्स्ट्रॅक्ट करेल. हीट एक्स्ट्रॅक्ट केले की रेफ्रिजरेटरच्या आतमधली स्पेस पुन्हा काय होईल, कूल्स डाऊन फर्दर. मग आता स्टेप टू, द कूल गॅस इज इन थर्मल कॉन्टॅक्ट विथ द इनर कंपार्टमेंट ऑफ द फ्रीज अँड धीस गॅस हीट्स अप ॲज हीट इज ट्रान्सफर टू इट. टू इट मीन्स द गॅस फ्रॉम द कंटेंट्स ऑफ द फ्रीज. कंटेंट ऑफ द फ्रीज आहे, त्याच्यामधून हीट ॲब्झॉर्ब करते. धिस टेक्स प्लेस ॲट अ कॉन्स्टंट प्रेशर. धिस प्रोसेस टेक्स प्लेस ॲट अ कॉन्स्टंट प्रेशर. सो इट इज अन आयसोबेरिक एक्सपान्शन. इट इज अन आयसोबेरिक. आयसोबेरिक मीन्स व्हेन द प्रेशर इज मेंटेन कॉन्स्टंट. ठीक आहे. मग आता काय झालं, तर तो जो रेफ्रिजरंट आहे त्याने काय केली, हीट ॲब्झॉर्ब केलेली आहे. हीट ॲब्झॉर्ब केली आहे, तो आता रेफ्रिजरेटरच्या बाहेर पडेल. रेफ्रिजरेटरच्या बाहेर पडेल, कॉम्प्रेसरमध्ये जाईल. मग द गॅस इज ट्रान्सफर टू अ कॉम्प्रेसर विच डज मोस्ट ऑफ द वर्क. वर्क परफॉर्म करण्याचंच काम कोणाचं आहे, कॉम्प्रेसरचं आहे. द गॅस इज कॉम्प्रेस ॲडियाबॅटिकली. गॅस इज कॉम्प्रेस ॲडियाबॅटिकली. जेव्हा गॅस कॉम्प्रेस होतो त्यावेळेसुद्धा देर इज नो एक्सचेंज ऑफ इट बिटवीन द फ्रीज ऑर बिटवीन द रेफ्रिजरंट अँड द सराउंडिंग. मग तो कॉम्प्रेस झाला की तो काय होतो, हीटअप होतो. आणि पुन्हा
इट टर्न्स बैक टू अ लिक्विड, पुन्हा काय होतो लिक्विड होतो. आणि हे जो हा जो हॉट लिक्विड आहे, द हॉट लिक्विड पासेस थ्रू कॉइल्स ऑन द आउटसाइड ऑफ द फ्रीज अँड हिट इज ट्रान्सफर्ड टू द ॲटमॉस्फिअर. दिस इज अन आयसोबेरिक कॉम्प्रेशन प्रोसेस, दिस इज अन आयसोबेरिक कॉम्प्रेशन प्रोसेस. बरोबर आहे ना. मग या ठिकाणी जी प्रोसेस आहे, अगेन इट टेक्स प्लेस ॲट अ कॉन्स्टंट प्रेशर, सो दिस इज अन आयसोबेरिक कॉम्प्रेशन प्रोसेस. ठीक आहे, ह्या चार स्टेप्स एकदम महत्त्वाच्या आहे. पुन्हा दुसरा प्रकार बघा, रेफ्रिजरंट पासेस थ्रू अ नोझल किंवा एक्सपान्शन वॉल म्हणायला, एक्सपान्शन वॉलमधून आला की तो एक्सपांड झाला. मग एक्सपांड झाला तर काय होतं की जसं आपण आपल्या घरी जे सिलेंडर असतं एल पी जी, त्याचं एक्झाम्पल घ्यायचं की गॅस जो लिक्विड आहे जसं ते बाहेर पडते तसंच तो बाहेर येतो आणि त्या नळीमध्ये गॅसमध्ये रूपांतर होते. मग नोझलमधून एक्सपांड झाला की तो जो रेफ्रिजरंट आहे तो कशामध्ये होऊन जातो, गॅसमध्ये होऊन जातो. हा जो गॅस आहे हा कसा असतो, तर हा असतो लो प्रेशर आणि लो टेम्परेचर, लो प्रेशर आणि लो टेम्परेचर. मग तो फ्रीजच्या आतमधील जे कॉईल आहे इव्हापोरेटर कॉईल याच्यामध्ये येतो, तो इव्हापोरेट होतो. इव्हापोरेटसाठी इव्हापोरेशनसाठी जे हीट लागते, हीट ऑफ इव्हापोरेशन जी लागते, हीट ऑफ वेपरायझेशन जी लागते, हीट एक्स्ट्रॅक्ट केल्या जाते. मग हीट कोणाकडून घेतल्या जाते, तर त्या फ्रीजच्या आतमधील जे कंटेंट आहे स्पेस आहे त्याच्यामधून घेतल्या जाते. म्हणजे फ्रीजच्या आतमधील स्पेस पुन्हा काय होते, कूल्स डाऊन होते. बरोबर आहे ना. मग ॲक्च्युली जेव्हा येथे एक्सपान्शन झालं त्यावेळेस एक्सचेंज ऑफ हीट नाही झाली, म्हणून येथे वर्ड वापरलेला आहे ॲडियाबॅटिक एक्सपान्शन. हे काय आहे, तर ॲडियाबॅटिक एक्सपान्शन आहे. बरोबर आहे. त्यानंतर इव्हापोरेशनची प्रोसेस होत असताना हीट ॲब्झॉर्ब करण्यात आली. हीट काय करण्यात आली, ॲब्झॉर्ब करण्यात आली. तर पण प्रेशर मेंटेन होतं, या ठिकाणी प्रेशर मेंटेन होतं, तर याला म्हटलेला आयसोबेरिक एक्सपान्शन, याला म्हटलेला आयसोबेरिक एक्सपान्शन. त्यानंतर कॉम्प्रेसरमध्ये येते, कॉम्प्रेसरमध्ये काय होते, तर हा जो गॅस आलेला आहे आता हा गॅस पूर्ण कॉम्प्रेस केला जातो. काय केला जातो, कॉम्प्रेस केला जातो. बरं ना. कॉम्प्रेस केला की तो गॅस जो आहे तो पुन्हा हीटअप होतो, तो काय होतो, हीटअप होतो. बरोबर आहे. त्याचं कन्व्हर्जन पुन्हा कशामध्ये होते, लिक्विडमध्ये होते. कशामध्ये होते, लिक्विडमध्ये होते. या प्रोसेसमध्ये कोणतंच अशा प्रकारचं एक्सचेंज होत नाही हीटचं, म्हणून याला म्हटलेला आहे ॲडियाबॅटिक कॉम्प्रेशन, याला म्हटलेला आहे ॲडियाबॅटिक कॉम्प्रेशन. ठीक आहे. आणि त्याच्यानंतर मग तो जो ते जे लिक्विड आहे हॉट लिक्विड, ते कशामध्ये येते, कॉइल्स विच आर प्रेझेंट आउटसाइड द फ्रीज. आणि ह्या ज्या कॉइल्स आहे ह्या कॉइल्स कोणाच्या कॉन्टॅक्टमध्ये आहे, तर एन्व्हायरमेंटच्या सराउंडिंग, फ्रीजच्या बाहेरचं जे सराउंडिंग आहे त्याच्या कॉन्टॅक्टमध्ये आहे. आणि या सराउंडिंगच्या कॉन्टॅक्टमध्ये असल्याने काय होते, तर हे जे लिक्विड आहे, हे जे हॉट लिक्विड आहे ना, हे काय करते, रिजेक्शन ऑफ हीट, रिजेक्शन ऑफ हीट टू द सराउंडिंग. मग पुन्हा हे जे लिक्विड आहे हे लिक्विड पुढे जाते. हे लिक्विड कशामध्ये जाईल, नोझलमध्ये जाईल. नोझलमधून, नोझल म्हणजेच काय, एक्सपान्शन व्हायला आहे, पुन्हा त्याचं रूपांतर गॅसमध्ये होईल. आणि अशा प्रकारे ही ऑपरेटिंग सायकल चालू राहील रेफ्रिजरेटरचे. अतिशय महत्त्वाचे वर्ड म्हणजे ॲडियाबॅटिक एक्सपान्शन, आयसोबेरिक एक्सपान्शन. येथे ॲडियाबॅटिक कॉम्प्रेशन आहे, ॲडियाबॅटिक कॉम्प्रेशन आहे. ओके, प्रोसेस होत असताना. आणि त्याच्यानंतर जे आहे पुन्हा या ठिकाणी काय होईल, तर आयसोबेरिक, ठीक आहे, आयसोबेरिक प्रोसेस. अशा प्रकारे ह्या सर्व गोष्टी चालू राहतात. एनर्जी फ्लो डायग्राम ऑफ अ रेफ्रिजरेटर हे बघून घ्या. कोल्ड रिझर्वायर म्हणजे फ्रीजच्या आतमधली जे स्पेस आहे त्याच्या त्याचं टेम्परेचर टी सी आहे. हे जे क्यू सी आहे, क्यू सी काय आहे, तर अमाऊंट ऑफ हीट ॲब्झॉर्ब, अमाऊंट ऑफ हीट ॲब्झॉर्ब बाय द रेफ्रिजरंट. ठीक आहे. हीच तर हीट ॲब्झॉर्ब करायची, हा तर पर्पजच आहे आपला. बरोबर आहे ना. हीट निघाली पाहिजे, हीट एक्स्ट्रॅक्ट झाली पाहिजे. कोणापासून, जो ऑलरेडी कोल्ड आहे त्याला अजून फर्दर कूल डाऊन करायचा आहे, विच इज ॲट टेम्परेचर टी सी. क्यू सी, क्यू सी म्हणजे काय, अमाऊंट ऑफ हीट ॲब्झॉर्ब फ्रॉम अ कोल्ड रिजन. डब्ल्यू, डब्ल्यू म्हणजे काय, वर्डन बाय द कॉम्प्रेसर. कॉम्प्रेसरला वर्क करत राहावं लागेल. ठीक आहे. आणि क्यू एच काय आहे, तर क्यू एच आहे अमाऊंट ऑफ हीट रिजेक्टेड टू द हॉट सराउंडिंग. अँड धिस अमाऊंट ऑफ हीट इज रिजेक्टेड बाय द रेफ्रिजरंट टू द हॉट रिझर्वायर. अँड हॉट रिझर्वायर मीन्स हिअर इट इज द सराउंडिंग. ओके, तर धिस वॉज ऑल अबाउट द रेफ्रिजरेशन प्रोसेस, एनर्जी फ्लो डायग्राम अँड देन schematics of a refrigerator. This is very much important concept in this chapter.